नमस्कार, आपले मराठी किचनमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत. लवकरच गणपती बाप्पांचं आगमन होणार आहे, तर त्यासाठी आज आपण मोदकाची रेसिपी बघणार आहोत. तर आजची ही उकडीच्या मोदकाची सर्वात सोपी अशी रेसिपी, जी की अगदी कोणीही आरामात बनवू शकेल. तर आपण लगेचच रेसिपी बनवायला सुरुवात करूया. तर त्यासाठी मी कढईमध्ये एक चमचा तूप गरम करून घेतलं आहे. याच्यामध्ये मी सुकामेवा घातला आहे आणि एक चमचा खसखस घातली आहे. आणि आपण हे छान तुपावर परतवून घेऊ. तर इथे सुकामेव्यामध्ये मी 4 ते 5 काजू आणि 4 ते 5 बदाम घेतले होते आणि ते एकदम बारीक चिरून घेतलेले आहेत. तुम्ही सुकामेवा तुमच्या आवडीनुसार कमी किंवा जास्त याच्यामध्ये घालू शकतात. तसंच तुमच्याकडे जर खसखस आणि सुकामेवा दोन्ही उपलब्ध नसतील तरी हे सारण तुम्ही नारळ आणि गुळापासून अगदी सहज बनवू शकता. तर आता खसखस आणि सुकामेवा छान परतवून झालेला आहे. आता मी याच्यामध्ये खोबरं घालणार आहे. तुमच्याकडे जर उपलब्ध असेल तर तुम्ही ओल्या नारळाचाच वापर करा, त्याचं सारण खूप छान लागतं. पण आजच्या रेसिपीमध्ये मी खोबरं वापरलं आहे. तर मी ते खोबऱ्याच्या 3 वाट्या किसून घेतल्या होत्या. टोटल हे 3 वाटी खोबरं आहे. जेवढं आपण खोबरं किसून घातलं आहे त्याच्या निम्मा आपल्याला गुळ घालायचा आहे. तर मी इथे 1 वाटी आणि 1/2 वाटी एवढा गुळ घातला आहे. आणि खोबरं आणि गुळ आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊ. 1-3 मिनटं कंटिन्यू हलवत मी खोबरं आणि गुळ छान मिक्स करून घेतलेलं आहे. तुम्ही बघू शकता मिश्रणाला गुळामुळे थोडासा डार्क रंग आलेला आहे. पण हे कोरडं खोबरं असल्यामुळे आणि तसंच मी इथे गुळाची पावडर वापरलेली असल्यामुळे मिश्रण चिकट झालेलं नाही आहे. तर आपलं सारण तयार आहे. मी इथे गॅस बंद केलाय. याच्यामध्ये थोडीशी वेलची पावडर घालायची आहे आणि थोडीशी जायफळ पावडर मी इथे घातली आहे. आणि ते देखील आपण पुन्हा व्यवस्थित मिक्स करू. जर तुम्हाला सारण हे थोडंसं ओलसट करून घ्यायचं असेल तर इथे मी गॅस बंद करून हे थोडंसं सारण बाजूला काढून घेतलं होतं. याच्यामध्ये मी थोडंसं दूध घालेल म्हणजे सारण छान असं ओलसट होईल. गॅस बंदच आहे कारण याच्यामध्ये गुळ असल्यामुळे दूध फाटण्याची शक्यता आहे. त्याच्यामुळे गॅस बंद करून याच्यामध्ये मी दूध घातलं आहे आणि व्यवस्थित मिक्स करून घेऊ. आणि आता अगदी 2-3 मिनटं फक्त आपण हे मंद गॅसवर व्यवस्थित परतवून घेऊ. मिश्रण थोडंसं कोरडं झालं आणि तुम्ही बघू शकताय 2-3 मिनटानंतर मिश्रण छान कोरडं देखील झालं आहे. आणि अशा पद्धतीने आपलं हे मोदकाचं सारण तयार आहे. तर इकडे आपण तांदळाची उकड देखील लगेचच करून घेऊ. तर मी इथे 1 वाटी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे. मी हे जे दुकानामध्ये रेडीमेड तांदळाचं पीठ मिळतं तेच तांदळाचं पीठ घेतलेलं आहे. तर हे 1 वाटी तांदळाच्या पीठासाठी मोजून 1 वाटी आपल्याला पाणी घ्यायचं आहे. त्याच्यामध्ये 1/2 चमचा मीठ घालायचं आहे आणि 1 चमचा तूप घालायचं आहे. तूप घातल्यामुळे मोदकाला अगदी छान चमक येते. आणि आता आपण हे पाणी उकळत ठेवू. तुम्ही बघू शकताय पाण्याला छान उकळी आली आहे. आता मी गॅस बंद केलाय आणि गॅस बंद करून आपण याच्यामध्ये जे 1 वाटी तांदळाचं पीठ मोजून ठेवलं होतं ते याच्यामध्ये घालू. आता आपण हे व्यवस्थित मिक्स करून घेऊ. पाण्याला उकळी आल्यानंतर गॅस मी बंद केला होता हे लक्षात ठेवा. त्याच्यामुळे तांदळाच्या पीठाच्या पाण्यामध्ये गुठळ्या होणार नाही. आता हे सर्व छान मिक्स करून झालंय. आता आपण याच्यावर झाकण ठेवून 5-10 मिनटं आपण ही उकड अशीच राहू देऊ. 1-10 मिनटानंतर आता मी ही उकड मळून घेणार आहे. तर त्यासाठी मी ती प्लेटमध्ये काढून घेतली आहे. आणि आता हाताला थोडं थोडं पाणी लावत आपल्याला ही उकड व्यवस्थित मळून घ्यायची आहे. जसं आपण कणिक मळतो किंवा पीठ पोळ्यांचं पीठ मळतो त्या पद्धतीने आपल्याला ही उकड व्यवस्थित मळून घ्यायची आहे. तुम्ही हाताला तूप किंवा पाणी लावू शकता. थोडी गरम असतानाच आपल्याला ही उकड मळून घ्यायची आहे. आता मी ही उकड इथे व्यवस्थित मळून घेतली आहे. पण आता ह्या उकडीची जर तुम्ही पारी करायला घेतली तर ही पारी जी आहे ती तुम्ही बघू शकताय साईडने त्याला क्रॅक जायला लागले. तर याचाच अर्थ आपल्याला ही उकड अजून थोडीशी मळून घ्यावी लागणार आहे. तर मी इथे अजून 1-3 मिनटं हाताला तूप लावून उकड छान मळून घेतली आहे. आणि आता तुम्ही बघू शकताय आपण पारी करताना त्याला बिलकुल तडे जात नाही आहे. म्हणजे ही आपली उकड एकदम परफेक्ट झालेली आहे उकडीचे मोदक करण्यासाठी. तर तुम्ही ट्रॅडिशनल पद्धतीने ह्या उकडीपासून मोदक बनवू शकता. पण बऱ्याच जणांना हे फार अवघड वाटतं. तर त्याच्यामुळे आजच्या व्हिडिओमध्ये मी सगळ्यात सोपी पद्धत सांगितली आहे. तर आजकाल अशा पद्धतीने हे मोदकाचे मोल्ड्स मिळतात. तर आजच्या रेसिपीमध्ये आपण हे मोल्ड्स वापरून मोदक बनवणार आहोत. तर इथे ह्या मोल्ड्स आम्ही थोडं थोडं तूप लावून घेतलं आहे. आणि आता आपण याच्यामध्ये ही उकड घालून आणि व्यवस्थित सर्व बाजूंना लावून घेऊ. जर पीठ हाताला चिकटत असेल तर तुम्ही पाण्याचा वापर करू शकता. हात पाण्यामध्ये बुडवून आणि
हाताला थोडंसं पाणी लावून आणि मग तुम्ही हे काम करू शकता, त्याने सोपं पडतं। तर तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने आपण उकड छान मोल्डमध्ये लावून घेतलेली आहे। आता याच्यामध्ये 1.5 चमचा सारण भरून घ्यायचं आहे। सारण व्यवस्थित त्याच्यामध्ये दाबून घ्यायचं आहे आणि हे बंद करण्यासाठी पुन्हा आपण थोडंसं तांदळाचं पीठ घेऊन आणि त्याने हे आपण पॅक करून घेऊ। तुम्ही बघू शकताय किती मस्त असा आपला उकडीचा मोदक तयार झालेला आहे। मी तुम्हाला अजून एक मोदक तयार करून दाखवते। साच्याला मी थोडंसं तूप लावून घेतलं होतं, आता आपण पीठ त्याच्यामध्ये व्यवस्थित सर्व बाजूंना लावून घेऊ। आता याच्यामध्ये आपण सारण भरू आणि सारण भरून झाल्यानंतर पुन्हा पीठ लावून हा मोदक आपण पॅक करून घेऊ। जे ट्रेडिशनल पद्धतीने उकडीचे मोदक करतात ते करायला बऱ्याच जणांना अडचण येते। बऱ्याच वेळा जर उकड व्यवस्थित जमली नाही तर मोदक देखील व्यवस्थित आपल्याला वळता येत नाही, तर त्यामुळे ही सगळ्यात सोपी पद्धत आहे। अशा पद्धतीने अगदी कोणीही उकडीचे मोदक बनवू शकतं। बऱ्याच जणांना मोदक खायची इच्छा होते पण उकडीचे मोदक बनवता येत नाही किंवा बनवायला थोडंसं अवघड जातं, ते फाटतात तुटतात। तर अशा पद्धतीने तुम्ही जर मोल्डचा वापर करून बनवलं तर चवीमध्ये तर बिलकुलच फरक येत नाही आणि दिसायला देखील ते खूपच छान आणि एकसारखे दिसतात आणि अगदी कमी वेळामध्ये बनून तयार होतात। सर्व मोदक मी बनवून घेतलेले आहेत। तुमच्याकडे एखादी चाळणी असेल तर एक तर चाळणीला तुम्ही तेल लावून घ्या किंवा त्याच्यावर एखादा कॉटनचा कपडा तुम्ही घालू शकता। इथे मी हे केळीचे पानं वापरले आहेत, तुम्ही केळीच्या पानांऐवजी हळदीचे पानं देखील वापरू शकता। त्याच्यावर आपण हे सर्व मोदक ठेवून आणि एक 15 मिनटं आपल्याला हे मोदक स्टीम करून घ्यायचे आहे। पाणी देखील गरम करून ठेवलं होतं। याच्यावर आपण ही चाळणी ठेवू आणि झाकण ठेवून 15 मिनटं आपण हे मोदक छान स्टीम करून घेऊ। 15 मिनटानंतर तुम्ही बघू शकता मोदक अगदी मस्त स्टीम करून झाले आहे। ते मी आता एक प्लेटमध्ये काढून घेते। तर इतक्या साध्या आणि सोप्या पद्धतीने हे उकडीचे मोदक तुम्ही घरीच बनवू शकतात किंवा गणपती बाप्पाला तुम्ही अशा पद्धतीने उकडीचे मोदक तयार करून त्याचा नैवेद्य जरूर करा। तर हे गणपती बाप्पांच्या आवडीचे मोदक आणि आपल्या सगळ्यांच्या देखील आवडीचे मोदक तुम्ही घरी जरूर ट्राय करून बघा। तुम्हाला अगदी नक्की जमतील, अगदी सोपी रेसिपी आहे। तसंच तुम्हाला आजची ही रेसिपी आवडली असेल तर ह्या रेसिपी व्हिडिओच्या खाली असलेल्या लाईक बटनवर क्लिक करा, ही रेसिपी जास्तीत जास्त शेअर करा आणि अशाच नवनवीन रेसिपींच्या अपडेट्ससाठी आपले मराठी किचनला सब्स्क्राईब करा। सब्स्क्राईब केल्यानंतर त्या शेजारी असलेल्या बेलच्या आयकॉनवर देखील क्लिक करा, म्हणजे पुढच्या वेळी जेव्हा मी नवीन रेसिपी व्हिडिओ अपलोड करेल तेव्हा तुम्हाला त्याचे नोटिफिकेशन सगळ्यात आधी समजतील। हा व्हिडिओ संपूर्ण बघितल्याबद्दल खूप मनापासून धन्यवाद।